विरुद्ध जीएसटी व्यावसायिक गटातील सेमीफायनल्स या ठिकाणी सुरू आहेत. यानंतर सुरू होणार आहेत फायनल्स आजच्या या सोहळ्याला. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष, शिवसेना नेते, सन्माननीय खासदार गजाननजी कीर्तिकर उर्फ भाऊ यांचं काही क्षणातच आगमन होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पारितोषिक वितरणाचा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे. एक गुणाची कमाई रेल्वे संघाला. गुणफलक यो पलटण 16, रेल्वे 13. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना जीएसटी विरुद्ध भारत पेट्रोलियम. सुंदर सुंदर पकड या ठिकाणी जीएसटी संघाने केलेली आहे आणि जीएसटी संघाने आपलं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे. जीएसटी संघाचा एक गुण या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. महिलांचा अंतिम फेरीचा सामना स्वराज्य स्पोर्ट क्लब विरुद्ध शिवशक्ती महिला मंडळ. फर्स्ट कॉल शिवशक्ती स्वराज्य, आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. भारत पेट्रोलियम संघाकडून खेळणारे प्रो कबड्डीपटू आहेत निलेश शिंदे, गिरीश शिरणाक, रोहित राणा, रिशांक देवाडिगा आणि विशाल माने. तर जीएसटी संघातून खेळणारे प्रो कबड्डीपटू आहेत सुनील डुबिले, मयूर शिवतरकर, विकास काळे. मध्य रेल्वे संघाकडून खेळणारे प्रो कबड्डीपटू आहेत श्रीकांत जाधव, पंकज मोहिते, विराज लांडगे, आमिर धुमाळ आणि विनोद अत्याळकर. तर युवा पलटनमधून खेळणारे खेळाडू आहेत असलम इनामदार, आकाश शिंदे, शुभम शेळके, विश्वा गोडा, संकेत सावंत आणि मोहित गौतम. युवा पलटनचा गुण झालेले आहेत 18 तर रेल्वेचे 14. तर या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना अर्थात भारत पेट्रोलियम विरुद्ध जीएसटी. जीएसटी संघाची गुणसंख्या आहे 1. मान्यवरांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. या सर्व मान्यवरांच्या साक्षीने पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. दररोज या ठिकाणी आपण किमान 100 मान्यवरांचा सन्मान करत असतो. कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा आपण सन्मान करत असतो. सिने जगतातील अनेक कलाकार या ठिकाणी येऊन शुभेच्छा देत आहेत. या सर्वांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी मंचावर माजी उपविभाग प्रमुख महेश जंगम साहेबांचं आगमन झालेलं आहे. कैलासवासी सुधीरभाऊ जोशी क्रीडानगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी शिवसेना विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने हार्दिक स्वागत. सन्माननीय अनंतजी पाताळे साहेबांना विनंती आहे, आपण मंचावर आमंत्रित आहात. आजचे संयोजक आपण आहात, तसं 5 दिवस तुम्हीच आहात सगळे. आज विशेष नियोजन कमिटीमधले आपण आहात. एका गुणाची कमाई अतिशय हलत असलेला हा क्रीडांगण क्रमांक 1 वरील सामना. युवा पलटण 19 गुण आणि रेल्वे 18. क्या बात आहे, क्या बात आहे, सुंदर सुंदर सुंदर. या ठिकाणी पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. दोन्ही बाजूला आपण पाहतोय की लढती अतिशय रोमहर्षक सुरू आहेत. युवा पलटणने 1 गुणाची कमाई केलेली आहे. युवा पलटणचा गुण झालेले आहेत 20 तर रेल्वेचे 19. तर या ठिकाणी आपण पाहतोय भारत पेट्रोलियमची गुणसंख्या झालेली आहे 2 तर जीएसटीची गुणसंख्या 1. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई केलेली भारत पेट्रोलियमने. सर, एका चढाईत किती मारले तिकडे क्रीडांगण क्रमांक 2 वर? 4. चला पारितोषिक मामा, मामांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. मामांना विनंती आहे यानंतर पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. पंचनांना विनंती आहे, लक्षात ठेवा कोणत्या खेळाडूंनी 4 ही केले जाते.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय पुनश्च एकदा भारत पेट्रोलियमकडे दोन गुण वाढलेले आहेत. जीएसटी संघाची गुणसंख्या झालेली आहे 6 तर भारत पेट्रोलियमची गुणसंख्या आहे 4. तर या दुसऱ्या बाजूला सुरू असलेला सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरील युवा पलटण गुणसंख्या 20 आणि रेल्वे 19. विक्रोळी विधानसभा क्षेत्राचे प्रशासकीय कार्यालय प्रमुख मामा मंचेकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे या ठिकाणी रोख रुपये 1000 पारितोषिक यानंतर आपण देणार आहोत. सुंदर सुंदर पुनश्चदा दोन गुणांची कमाई केलेली आहे जीएसटी संघाने. काल नगरसेविका राज राजेश्वरी रेडकर ताईंनी बक्षीस डिक्लेअर केलं होतं रुपये रोख 1000 सन्माननीय माजी शाखा प्रमुख सतीजी भोसले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. क्रीडांगण क्रमांक 1 वर सुरू असलेली लढत युवा पलटण विरुद्ध मध्य रेल्वे. युवा पलटणची गुणसंख्या 20 तर मध्य रेल्वेची 19. तर दुसरीकडे सुरू असलेला सामना जीएसटी 11 गुण आणि भारत पेट्रोलियम 5 गुण. पुनश्च एका गुणाची कमाई केलेली आहे युवा पलटणने. सन्माननीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी वागदरे साहेबांचं या ठिकाणी मंचावर आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत.
सन्माननीय माम मंचेकर यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे आहे. योगेशजी पेडणेकर यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे आहे. मामा मंचेकर योगेशजी पेडणेकर यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे आहे.
माननीय चंद्रशेखर जी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण इंग्रज सरांचा इकडे सन्मान करा. इंग्रज सरांचा सन्मान करा असं विनंती मी करतो. जिल्हा चिटणीस गणेश मुळे पाटील यांचा सन्मान करावा. मी अनिल मिसाळ यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचे. अनिलजी मिसाळ गणेश मुळे पाटील यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो. योगेशजी पेडणेकर साहेबांना विनंती आपण त्यांचा सन्मान करावा. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने काम करत आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचे असतं ते म्हणजे पाणी व्यवस्था. या ठिकाणी पाणी व्यवस्था पाहणारे आमचे अनिलजी मिसाळ साहेबांचा सन्मान करावा अशी विनंती करतो मी अनंत पाताळे साहेबांना. अनंत पाताळे साहेब आपणाची विनंती, आपण पाणी व्यवस्था पाहणारे अनिलजी मिसाळ यांचा सन्मान करावा. मंचावर यायचे.
मी प्रतिमाताई राणे यांना विनंती करतो की आपण प्रियाताई गवळे यांचा सन्मान करा. या ठिकाणी रश्मीताई पोहळकर यांना विनंती करतो की आपण प्रियाताई गवळे यांचा सन्मान करावा. Thank you.
मी सन्मानित शाखा प्रमुख रवींद्र माणिक यांना विनंती आहे की आपण भाई चव्हाण यांचा सन्मान करावा. या ठिकाणी
महेंद्रजी मटकर यांचा सन्मान मी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा महेंद्र मटकर साहेबांचा महेंद्रजी मटकर साहेब महेंद्रजी मटकर साहेब ललित कदम ललित जी कदम महेंद्रजी मटकर साहेब मी जाधव साहेबांना विनंती करतो चंद्रशेखर जाधव साहेबांना त्यांचा सन्मान करावा यानंतर मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते आपले एक सच्चे शिवसैनिक एक फोटोग्राफर आणि संपूर्ण या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये फोटोग्राफी करणार आहे प्रशांत हरेर यांचा सन्मान करावा प्रशांत जी यांचा सन्मान करावा फोटोग्राफर प्रशांत हरेर त्यांचा फोटो कोणीतरी काढा या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव
अभिनेते आदिजी बांदेकर अपने लड़के भाऊजी यांचं कार्यक्रम चालू होत आहे. प्रवेशद्वारावरची गर्दी आहे, त्यांना विनंती आहे प्रवेशद्वार मोकळा करायचं आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठाच्या जवळचे मान्यवर आहेत, त्यांना देखील विनंती, आपण त्या ठिकाणी गर्दी करायची नाहीये. काही क्षणातच आदिजी बांदेकर यांचं आगमन होत आहे. अनिलजी माने साहेब, मी परमजी यादव यांना विनंती करतो की अनिलजी माने साहेबांचा सत्कार करावा. परमजी यादव साहेबांना विनंती, आपण माने साहेबांचा सत्कार करावा. जनरेटर बलवंत शर्मा, बलवंत शर्मा जल्द से जल्द मंच के पास आ जाइए. बलवंत जी शर्मा, यानंतर मी खास भाऊंचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत, रमाकांतजी पवार साहेब. मी दळवी साहेबांना विनंती करतो की आपण पवार साहेबांचा सन्मान करावा. दत्ताजी दळवी साहेबांना विनंती करतो की आपण रमाकांतजी पवार साहेबांचा सन्मान करावा. भाऊंचे खास मित्र
आपल्या हस्ते अहिल्याताई थोरवे यांचा सन्मान करावा. रश्मीताईंना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते अहिल्याताई थोरवे यांचा सन्मान करावा. शिवशक्ती अपना खेळणाऱ्या तिसरा पुकार अपना सामना खेळणार नंबर 2 वर होईल. अंतिम फेरीचा सामना महिला गट शिवशक्ती विरुद्ध स्वराज्य. चला त्वरा करा खेळणार नंबर 2 वर चला.